सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय हे अजून मला समजलेलं नाही, पण जे प्राथमिकरित्या समजलेलं आहे ते असं आहे की 5 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि 6 महिन्यापेक्षा जास्त ॲडमिनिस्ट्रेटर ठेवता येत नाही. संविधानाने तशी तरतूद ठेवली आहे की 6 महिन्यापेक्षा जास्त ठेवता येत नाही आणि म्हणून अशा सगळ्या ठिकाणी तात्काळ निवडणुका लावण्याकरता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. खरं म्हणजे हे 100% सरकारचं फेलियर आहे. 2 वर्ष सरकारने टाईमपास केला आणि ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही, त्यामुळेच अशा प्रकारचा निर्णय आला आहे. मी जी आत्ता माहिती घेत होतो, कोर्टाने हे सांगितलं की तुम्ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करत नाही आहे आणि किती दिवस आम्ही थांबायचं, आणि म्हणून कोर्टाने जो काही नवीन कायदा केला होता तो कायदा काही स्ट्रॅकडाऊन नाही केला, पण त्याचवेळी सरकारवर गंभीर ताशेरे ओढले आहेत, सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रचंड ताशेरे ओढले आहेत आणि अशा प्रकारचा निर्णय दिलाय. या निर्णयामुळे OBCची अपरिमित हानी ही होणार आहे आणि या हानीला सरकारच जबाबदार आहे. योग्य प्रकारे भूमिका सरकारने कधीच मांडलेली नाही, जी कारवाई केली पाहिजे ती देखील सरकारने केलेली नाही. तथापि आता या संदर्भात आम्ही संपूर्ण निर्णय समजून घेऊ आणि निर्णय समजल्यानंतर त्या संदर्भातली आमची पुढची भूमिका जी आहे ती आम्ही मांडू. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TVR इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.